करायचं आणि आहाराविषयी त्यांना काय होऊ लागलं की हे प्रत्येक जे काही आहे ते त्यांना काय लोक भेटू लागली वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे जवळजवळ रोज त्यांना 10-12 माणसं भेटायची आणि त्यांना डाएट विषयी काय करायची माहिती सांगायची. म्हणजे त्यांच्या माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला डाएटचं काय दिला सल्ला दिला आणि त्यांच्या उपास जे काही होतं लोक थट्टा मस्करी करायचे त्यांनीच त्यांना काय केलं डाएट विषयी सल्ला दिला. आता मी तुम्हाला एवढं शिकवलेलं आहे त्याच्यावर मी प्रश्न विचारते, तुम्ही लेखकाला डाएट साठी कोणते सल्ले द्याल, कोणते सल्ले द्याल तुम्ही, काय वाटतं तुम्हाला कि बाबा खरंच लेखकाने डाएट केला पाहिजे तर आपण काय सांगितलं पाहिजे त्यांना? चेतन, चेतन सांग काय सल्ला देशील तू लेखकांना, काय सल्ला देशील डाएट विषयी, चॅटबॉक्स मध्ये आन्सर दे, काय सल्ला तुला काय वाटतंय कि लेखकाला आपण काय सांगितलं पाहिजे डाएट विषयी, कोणता सल्ला दिला पाहिजे? यस, चॅटबॉक्स मध्ये आन्सर द्यायचं आहे. काय वाटतंय कोणाला? चालत राहा. व्हेरी गुड आयशा, केतकी एक्सरसाइज करा. व्हेरी गुड श्रावणी, प्रथम व्यायाम करा. व्हेरी गुड, फूड सॅलड खा. वैदेही, व्हेरी गुड, फ्रुट्स खायचे आणि थोडं जेवण कमी करायचं. व्हेरी गुड, छान सुंदर. ओके, म्हणजेच काय जर आपल्याला देखील डाएट पाळायचं असेल तर आपण अशा पद्धतीने काय करू शकतो, प्रयत्न करू शकतो. ओके, चला आता आपण नेक्स्ट पॅराग्राफ कडे वळूयात. बघा, आधी मी तुम्हाला वाचून दाखवते मग त्याचं स्पष्टीकरण सांगते. ओके, बघा. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. खी खी खी, जनोबा रेगे, या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टी जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा, काशीनाथ नाडकर्णी. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका. दिवसा झोपणं सोडा, खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व वजनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. बघा किती जणांनी लेखकाला सल्ले दिलेले आहेत. बघा तिथे काय काय करायचं आहे ते, हो की नाही? बघा काय काय त्यांनी सांगितलंय. तुला सांगतो पंत, डाएट कर. ते काय म्हणाले? मी काय सांगतो पंत, एक जे आधी आधीच्या पॅरेग्राफ मध्ये आपण बघितलेलं होतं, कोणाचं नाव बघितलेलं होतं? सोकाजी त्रिलोकेकर. ते काय म्हणाले? तुला सांगतो पंत, मी तुला सांगतो मी पंत, डाएट कर. डाएट म्हणजे जे काही आपण हे करतो ना, म्हणजे एवढंच खायचं, कमी खायचं, भात वर्ज्य करायचं, तळलेले तेलकट पदार्थ खायचे नाही, लोणी खायचं नाही, तूप खायचं नाही, ते तू त्याचे सगळं सोडून द्यायचं, म्हणजे डाएट करायचं. अगदी फक्त उकळलेल्या भाज्या, फळं एवढंच खायचं फक्त. बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. परत ते काय त्यांना म्हणाले? बटाटा सोड, बटाट्याचं, ते काय म्हणले? बटाट्याचं नाव काढू नकोस. हो, म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. ते काय म्हणाले? बघा लोक विचारतात ना, अरे कुठे राहतोस, तर आपण काय लगेच चाळीचं नाव सांगतो की नाही आपल्या कोण कुठे राहतो ते. तर तसंच म्हणजे लोकांनी विचारलं की बाबा कुठे राहतो, चाळीत राहतो म्हणायचं. बटाट्याची चाळ म्हणू नका, म्हणजे तुम्ही कोणत्या चाळीत राहता, बटाट्याची चाळ असं म्हणू नका.
वजन वाढेल खिकी की, आणि ते वजन वाढेल असं म्हणून ते काय करायला लागले, हसायला लागले. जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. म्हणजे हा जोनोबा रेगे आहे तो काय म्हणाला त्यांना की काय करायचं नाही, बटाट्याची चाळ असं नाव सांगायचं नाही, नाहीतर काय होईल वजन वाढेल. आणि ते हसायला लागले. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, म्हणजे हे कोणी म्हटलेलं आहे, जोनोबा रेगे या व्यक्तीने त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे तो नेहमी कसं बोलतो, तिरकेच बोलतो. तिरके म्हणजेच का, असंच काहीतरी वेडावाकडं बोलून त्यांना त्यांची गंमत घेतो, मजा घेतो. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. पण जे सोकाजी आहे त्याने त्यांना काय केलं, परस्पर काय केलं, सांगून टाकलं की ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. ते काय त्याला म्हणाले, अरे इडियट म्हणजेच काय, मूर्ख, तू सगळ्या गोष्टीमध्ये काय रे जोक मारतोस, म्हणजे विनोद करतोस सगळ्या गोष्टीमध्ये. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. परत ते सोकाजींनी काय सल्ला दिला लेखकांना की मी तुला काय सांगतो पंत, तू बटाटा सोडून टाक. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी अगदी बटाट्यापासून सुरू झाली. बघा लेखकाने काय काय सोडलं पाहिजे याची यादी कुठपासून सुरू झाली, बटाट्यापासून सुरू झाली. बघा अशा पद्धतीने सगळे लोक एकमेका लेखकांना काय सल्ला देत होते, हे करा ते करा, हे खाऊ नका ते खाऊ नका, पहिल्यांदा बटाटा सोडा, डाएट करा, काही काय त्यांना सांगत होते. बटाट्याचं ठीक आहे पण पंत आधी भात सोडा, एक सल्ला. ते काय म्हणाले, बटाट्याचं ठीक आहे पंत पण पहिल्यांदा काय करा तुम्ही, भात सोडा. भाताने काय होतं, वजन वाढतं, म्हणून त्यांना काय सांगितलं, आधी तुम्ही भात सोडा, एक सल्ला. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. परत ते काय म्हणतात, भाताने थोडीच लठ्ठ व्हायला होतं का, आम्ही कोकणात सगळे, आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठे आहेत लठ्ठ. बघा आपण तिकडे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर कोणती शेती केली जाते, तर भाताची शेती केली जाते. मग भात कसं असतं, मोठ्या प्रमाणात असतं. आणि कोकणातल्या लोकांना भात खाल्ल्याशिवाय जमतच नाही, त्यामुळे काय सगळे लोक काय करतात, भातच खातात जास्तीत जास्त. पण ते कुठे जाडे आहेत का सगळे, लठ्ठ आहेत का, तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी काय म्हणाले त्यांना, तुम्ही डाळ सोडा, म्हणजे जी डाळ आहे ते पण वरण सोडून द्या. मुख्य म्हणजे साखर सोडा, मी सांगू का मीठ सोडा. सगळे एक 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 लेखकांना काय बघा अशा पद्धतीने काय करत होते, सल्ले देत होते की हे सोडा, डाळ सोडा, तूप सोडा, साखर सोडा, मीठ सोडा, भात खाणं सोडा, बटाटा खाणं सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्क वाईफचं वजन घटलं. बघा अजून कोणी काय म्हणते बघा, की काय सोडा, लोणी तूप सोडा, म्हणजेच काय होईल तुमचं वजन काय होईल, अजून कमी होईल. आणि जो आमचा हेड क्लार्क म्हणजे जो मुख्य लिपिक आहे त्याच्या बायकोनी देखील काय केलं, वजन घटवलं. म्हणजे लोणी तूप न खाता तिने काय केलं, वजन घटवलं. बाबू काका काय म्हणतायत बघा, तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका काय म्हणताय, पंत तुम्ही काय करा, तेल आणि जे तळलेले पदार्थ असतात ना तेलामध्ये ते सगळे सोडून टाका. दिवसा झोपणं सोडा, खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं. बाबू काका काय म्हणतायत, दिवसा झोपणं सोडा, म्हणजे दिवसा झोपल्याने देखील वजन वाढतं का, म्हणून दिवसाचं झोपणं पण सोडायचं. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, कारण बसून बसून काय वाढतं बघा, आपण एका जागेवरती बसून राहिलो तर काय होतं, आपलं वजन वाढतं. म्हणून ते काय म्हणाले, तुम्ही आधी पत्ते खेळायचं सोडून द्या, म्हणजे तुमचं वजन पण काय होईल, तुम्ही एका जागेवर बसणार नाही, इकडून तिकडे फिरत राहणार आणि त्यामुळे वजन आपोआप कमी होणार. असं कोण म्हणतायत, बाबू काका. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होता. बघा एक म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. एवढी लोक सगळे सल्ला देत होती, शेवटी लेखकाने काय निर्णय घेतला की मी या सर्व जनांचे, म्हणजे लोकांचे, जन म्हणजेच कोण, लोक, या सर्व लोकांचे ऐकून काय, ऐकून ऐकून घेतलं. आणि शेवटी काय ठरवलं लेखकांनी, स्वतःच्या मनाचं करायचं ठरवलं. आणि त्यांनी पहिला उपाय म्हणून काय केलं, आहार परिवर्तन सुरू केलं. लेखकाने पहिला उपाय म्हणून काय केलं, आहार परिवर्तन. म्हणजे आहार परिवर्तन म्हणजेच काय,
आहारामध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पदार्थ खायचे, म्हणजे खाणे बदलण्याची क्रिया प्रक्रिया असते ती काय केली पहिल्यांदा त्यांनी ती बदलण्याचा प्रयत्न केला. ओके चला समजले एवढं इथपर्यंत सर्वांना. येस नो सकळलं सर्वांना. जाऊया आपण नेक्स्ट पॅराग्राफ कडे. ओके ठीक आहे चला पुढे बघा. आता अजून पुढे खूप गंमत आहे काय काय लेखकाने डाएट विषयी केलं ते आपण आता आणि काय काय कोणकोणत्या गोष्टी सोडल्या आणि कोणकोणत्या गोष्टी त्यांनी खायला सुरुवात केली हे आधी अगदी मजेशीर आहे. पुढे बघूया आपण आता पुढे. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरक वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय गोडधोडाचं करायचं ते कर एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकळलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ताडगौडाने स्पेशल भजांची परत ऑर्डर दिली. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे इथे लेखकांनी, म्हणजे एकदम गमतीशीर पण आहे. काय सांगितले त्यांनी, साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात. बघा साखरेमध्ये काय असतात, सर्वात जास्त कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. म्हणून त्यांनी सुरुवात कुठून केली, अगदी साखरेपासून, साखर आधी बंद करायची म्हणून त्यांनी बिन साखरेचा चहा घेतला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. पहिल्या दिवशी एवढं त्यांना काही विशेष असं वाटलं नाही, काही असं नवल वाटलं नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. साखरबंदी जाहीर करणे म्हणजे काय, साखर आणायची नाही याच्यावर त्याने काय केली, बंदी घातली म्हणून, म्हणजे साखर आणायची नाही. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडा थोडाचं करायचं ते कर एवढी सवलत ठेवली. बघा त्याने त्यांच्या पत्नीला काय सांगितलं होतं की घरामध्ये साखर आणायची नाही आणि जी काही दिवाळी आहे, दिवाळी हा सण सर्वात मोठा गोडा धोडाचा सण असतो, तो त्यांनी कशावर उरकायला सांगितला, तिखट मिठावर उरकायला त्यांनी त्याची सक्त ताकीद दिली त्यांच्या पत्नीला. आणि फक्त मुलांसाठी थोडस काय कर गोडा धोडाचं कर असं त्यांनी फक्त त्यांच्या पत्नीला सांगितलं. एवढी त्यांना सवलत दिली, म्हणजे एवढी त्यांना परवानगी दिली की बाबा फक्त मुलांसाठी करायचं. पहिल्याच दिवशी मला फरक जाणवायला लागला. पहिल्याच दिवशी त्यांना थोडं थोडस बरं वाटत जाणवायला लागलं की आपण काय करतोय, अगदी चहा पण बिना साखरेचा घेतला, जे ती गोड खाल्लं नाही, त्यामुळे त्यांना थोडा फरक जाणवला, बरं वाटलं. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते. भात न खाता कोकणी माणूस भात तर खाणारच, भाताशिवाय पोटच भरत नाही, त्यामुळे त्यांना काय भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते. वर्ज्य करणे म्हणजेच काय, भात अजिबात म्हणजे खायचाच नाही, ही गोष्ट त्यांना थोडीशी काय अवघड वाटत होती म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. बघा त्याने काय केलं, जो पहिला भात होता तो आणि ताकभात ठेवून जो काही मधला भात होता तो काय केला, त्याने वर्ज्य केला म्हणजे खाल्ला नाही. नुसती उकळलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता. आणि नुसती उकळलेली पालेभाजी खायची, बापरे कसं खाणार, शक्य आहे का नुसती उकळलेली पालेभाजी खायची, याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. याचा अनुभव त्यांना, त्यांनी ती उकळलेली पालेभाजी खाल्ली आणि तेव्हा त्यांना वेगळा अनुभव आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. आणि नेहमीच्या भाजीमध्ये ही काय करत असते, म्हणजे त्यांची पत्नी काय करते याचा त्यांना अजून काय आलाच नाही, अंदाजच आला नाही. पहिला दिवस सुरळीत गेला आणि पहिला दिवस ओके ठीक आहे व्यवस्थित गेला. आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. व्रतभंग करणे म्हणजेच काय, व्रत मोडणे, म्हणजे व्रत मोडायची वेळ आली. का आली, पहिल्या दिवशी
निम्म्याहून अधिक पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझा वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली. बघा म्हणजे माझं वजन मी काय करतोय, कमी करतोय, याची सगळीकडे काय झाली, त्यांच्या ऑफिसमध्ये चर्चा झाली. म्हणजे सगळीकडे ती गोष्ट सर्व लोकांना काय झाली, समजली, बातमी समजली सगळ्यांना. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, जे काही कोणी होते अण्णा नाडगौड त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणून एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं काय झालं, प्रमोशन म्हणजे बढती, त्यांना वरची पोस्ट मिळाली. त्यामुळे त्यांनी काय ठरवली होती आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली होती. बघा आपण देखील काही एखादी गोष्ट घडली तर आपण आपल्या मित्र मैत्रिणींना पार्टी देतो, बर्थडे असेल तरी पार्टी, परत चांगलं का म्हणजे परीक्षेत नंबर आला आपला पहिला तरी पण आपण चला आहे पार्टी करायला. म्हणजे त्या पद्धतीने त्यांच्या ऑफिसमध्ये देखील एका व्यक्तीचं काय झालं होतं, प्रमोशन झालं होतं. अण्णा नाडगौडाचं काय झालं होतं, प्रमोशन झालं होतं, म्हणजे त्यांना वरची पोस्ट मिळाली होती. त्यामुळे त्याने काय केलं, सारं जे सेक्शन आहे म्हणजे जे काही तिथली लोक आहेत त्यांचा जो विभाग आहे त्या विभागाला त्यांनी काय केलं होतं, पार्टी द्यायची ठरवली होती. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. आणि जो काही कॅन्टीन जो हॉटेलचं ते कॅन्टीनचा त्यांच्या आचारी होता म्हणजे जेवण बनवणारा होता, त्याने काय केलं होतं, जणू त्यांच्या डाएटवर काय सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ ठरवले होते. म्हणजे राग काढायचा एखाद्या गोष्टीचा तसं त्याने अगदी ठरवलं होतं. बरे न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बघा त्याने जर एखादा पदार्थ खाल्ला नाही तर जे कोणी अण्णा नाडगौड आहे त्यांना काय वाटणार, वाईट वाटणार. म्हणून बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आणि जो बिचारा काही त्यांचा तो हे आहे अण्णा नाडगौड आहे तो काय झाला होता, म्हणजे त्याचं त्या ठिकाणातून वर दुसरीकडे काय झालं होतं, प्रमोशन झालं होतं. त्यामुळे जर त्यान खाल्लं नाही पदार्थ तर काय त्याला वाईट वाटणार. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मीठ घालून आणली होती. आणि जो आचारी आहे त्याने काय केलं होतं, त्याने जसं काही म्हणजे साखरेत मिठाईत साखर न घालता साखरेत काय घातली होती, मिठाई घालून आणली होती. म्हणजे एवढी ती मिठाई कशी होती, गोड होती. घासा घासा गणित सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. बघा आणि त्यांच्या ते खात होते लाडू पण काय त्यांच्या कॅलरीज पण देखील काय होत होत्या, म्हणजे अन्न पदार्थापासून शरीराला मिळणारी पोषक द्रव्ये ज्या कॅलरीज आहेत पण त्या जास्त होत होत्या. त्यामुळे काय त्यांच्या त्या पोटात चालल्या होत्या. त्यामुळे त्यांना खाल्लेलं एवढं गोड ती मिठाई खातायत तरी ती मिठाई त्यांना ती काय लागत नव्हती, गोड लागत नव्हती. बटाटे होते वडे होते म्हणजे आणखीन कॅलरीज. बघा बटाटा वडे होते म्हणजेच काय, अजून कॅलरीज म्हणजे अजून त्यांच्या तब्येतीला हानिकारक. चिवडा अस्सल वनस्पतीतला, चिवडा अस्सल वनस्पतीतला म्हणजे जो काही चिवडा बनवलेला होता त्यांनी तो कशातला होता, अगदी वनस्पतीतला. अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं होतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे काय ठेवलेले होते, पदार्थ ठेवलेले होते. त्यामुळे आणखी कॅलरीज आणि एवढे सगळे हादडून शेवटी भजनशिवाय पार्टी कसली, या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भजनची परत ऑर्डर दिली. बघा तो जे एक व्यक्ती आहे भिकोबा मुसळ म्हणून त्यांचं असं नाव आहे, त्यांनी काय अजून त्यांना ते काय म्हणाले की अजून भजन शिवाय कसली पार्टी, म्हणजे भजी असेल तर अजून आपली पार्टी कशी होईल, छान होईल. म्हणून त्याने काय सांगितलं, अजून एक पार्टीची म्हणजे अजून भजी भजांची ऑर्डर दिली, म्हणजे भजी अजून हवेत अशी त्यांनी काय केली, ऑर्डर दिली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या पोटामध्ये, लेखकांच्या. आता नाही खाल्लं तर त्याला राग येणार, त्यामुळे त्यांना जबरदस्ती ह्या सगळ्या मिठाई वडा हे सगळं काय करावं लागलं त्यांना, चिवडा ह्या सगळ्या गोष्टी कॅलरीज वाल्या काय कराव्या लागल्या, खाव्या लागल्या. ओके कळलं सर्वांना इथपर्यंत. नेक्स्ट बघा, शेवटी मला राहावे ना, भजांची 6वी प्लेट उडवल्यावर
मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएट वर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बर का पंत, माझ्या सिस्टरच वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी. कुमार कमलीनी केंकरे म्हणाली. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले. आणि मी 7व्या बशीमधले भजी उचलले. बघा कसे लोक बोलत असतात, एक म्हणजे त्यांना, आणि जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांची कशा पद्धतीने थट्टा मस्करी केली. ही ते काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. बघा शेवटी मला राहावे ना, भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएट वर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. बघा जेव्हा लेखकांनी काय, 7वी प्लेट होती, 6वी प्लेट संपवल्यावर ते अत्यंत केविलवाण्या स्वरात काय म्हणाले, म्हणजे एकदम असे केविलवाणा आवाज एकदम बारीक करून काय म्हणाले, म्हणजे विनवणी करणारी भाषा त्यांनी व्यक्त केली की माझं मी काय आहे, सध्या डाएट वर आहे. आणि असं जेव्हा त्यांनी सांगितलं सगळ्यांना तेव्हा सर्वांनी काय केलं, त्यांना वेड्यामध्ये काढलं. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. तो मुसळे, जी मुसळ्या नावाची व्यक्ती आहे, ती त्यांना काय म्हणाली की अरे पंत, खाण्याचा आणि आपल्या वजनाचा काय संबंध आहे का? असं भिकोजी मुसळे म्हणाले. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले. बापरे, काय सांगतायत ते अजून, मी किती गुलाबजाम खाल्ले? 21 गुलाबजाम खाल्ले एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. अजून ते काय सांगतायत, अजून मी एवढे 21 गुलाबजामून खाल्ले आणि एक्सरसाइज म्हणजेच काय, व्यायाम. आणि मी अजून तरी माझ्या आयुष्यामध्ये काय केलेलं नाहीये, व्यायाम केलेला नाही. तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न. कुंभ रास आणि कुंभ लग्न, कुंभ रास म्हणजेच काय, त्याच काय, आपली जी राशीचक्रामधील कितवी रास आहे, ती 11वी रास. अजून त्यांनी काय सांगितलं, बघा तुझी रास कोणती आहे, कुंभ आहे, आणि तुझं लग्न पण कोणतं, कुंभच आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. बघा म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, डाएटचा, त्यांच्या डाएटचा आणि त्यांच्या राशीचा काही संबंध आहे का? तरी देखील त्यांनी त्याला काय सांगितलेलं, त्यांना काय म्हणाले ते, तुझी रास कोणती आहे, कुंभच आहे आणि कुंभच लग्न आहे. त्यामुळे तुझं काय, म्हणजे तू नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू काय राहणार, असा जाड्या, म्हणजे तू जाडाच राहणार. तुझा लठ्ठपणा काय कमी होणार नाही. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे का? असे ते ओरडले. आणि तेवढ्यात एक जगदाळे नावाचे माणूस आहे, ते काय म्हणाले, नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. जगदाळे नावाचा जो एक माणूस आहे तो काय झाला, एकदम ओरडला त्यांना. रनिंग कर रोज, म्हणजे काय तू हे असे डाएट वगैरे करू नकोस, तू काय रोज रनिंग करत जा, म्हणजे धावायला जात जा. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, ते काय म्हणाले, तुम्ही रनिंग पेक्षा देखील काय करायचं, ज्या दोरीवरच्या उड्या असतात, बघा तुम्हाला माहित असेल सर्वांना दोरीवरच्या उड्या कशा मारायच्या, त्या ते काय कर, म्हणजे तू दोरीवरच्या उड्या मार, असे ते त्यांना म्हणाले. रनिंग पेक्षा रोज दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी. कुमार कमलीनी केंकरे म्हणाली. बघा जी कुमारी कमलीनी केंकरे आहे ती काय म्हणाली, तुम्ही एवढे सगळे काय करण्यापेक्षा, म्हणजे डाएट करणार, जेवण कमी करणार, त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, दोरीवरच्या उड्या मारत जा, म्हणजे तुमचं वजन कसं होईल, कमी होईल, असं कोण म्हणालं, कुमारी कमलीनी केंकरे म्हणाली. शेवटी सर्वांच्या मते
मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. बघा शेवटी काय ठरलं, कारण त्यांनाही ते भजी खाऊसे वाटत होते आणि शेवटी काय झालं, त्यांनी काय ठरवलं, सकाळी काय करायचं, रनिंग करायची, आणि संध्याकाळी काय करायचं, दोरीवरच्या उड्या मारायच्या. असं काय झालं, अशा पद्धतीने ठरवल्या गेलं. ओके, इथपर्यंत समजलं सर्वांना, कळलं सर्वांना, समजलं सर्वांना? ओके, चला नेक्स्ट. काही डाउट आहे का इथपर्यंत? ओके, पुढचा मुद्द्याकडे आपण वळूया आता. बघा, कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. बिन साखरेचा चहा केलाच की साखर न घालता. बघा, त्यांच्या पत्नी अजून काय म्हणाल्या त्यांना, की काल संपली साखर, त्यामुळे आजपासून कोणता चहा आहे, बिन साखरेचा चहा आहे. केलाच की साखर न घालता, म्हणजे साखर घालायची नाही, असा चहा त्यांनी त्यांना दिला. म्हणजे खल्लास, अगं किती लाख कॅलरीज गेले असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय वजन माझं सांग, पण सांगितलंस का नाहीस मला. ते काय म्हणाले, खलास, म्हणजे आता सगळं संपलं, आता सगळ्याचा शेवट झालेला आहे, आता कितीतरी लाख कॅलरीज माझ्या काय गेल्या असतील, पोट्यामध्ये गेल्या असतील, त्यामुळे माझं वजन काही काय होत नाही, कमी होत नाही. पण तू मला हे का सांगितलं नाहीस? तर त्यांची पत्नी काय म्हणतायत बघा, उगीच आरडाओरडा नका करू, वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी, आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. बघा त्या अजून काय म्हणतायत, की अरे वजनाचं काय एवढं, तुम्ही उगाच ओरडू नका, ते होईल हळूहळू कमी वजन. आपण काही कोणाचं खातो का? नाही. मग स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो, मग कशाला एवढं वजन कमी करायचं? असं उलट त्यांना त्यांच्या पत्नी म्हणाल्या, वाढलं तर वाढू दे वजन, म्हणजे वाढलं तर वाढू दे वजन, त्यात काय एवढं. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली. आणि बघा त्यांनी त्यांच्या मुलांना काय केले, लाडू काढून दिले, आणि त्यांचा जो काही वजनक्षय संकल्प होता, म्हणजे वजन घटवण्याचा काय आहे जो काही संकल्प होता, त्याला अजून त्या काय करत होत्या, नवीन सुरुंग लावत होत्या. म्हणजे अजून त्याला काय करत होत्या, त्या म्हणजे हे खा ते खा, अजून त्या म्हणजे त्या अशा बंधनं पाळत नव्हत्या. असं त्या ते उद्गारले, लाडू कशाला केले, साखर असेल त्यात. ते काय म्हणाले, लाडू कशाला केले, त्याच्यामध्ये काय असेल, साखर असेल. इश्य, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. त्या काय म्हणतात त्यांच्या पत्नी, की साखरेशिवाय तर लाडू होऊच शकत नाही, लाडू हा गोडच असतो, त्यामुळे साखर तर असणारच. तात्पर्य काय, तर चहा बिन साखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्यास, म्हणजे कसं, चहा कसा होता बिना साखरेचा होता, पण त्या लाडवाच्या रूपाने काय झालं, त्यांच्या पोटामध्ये कॅलरीज तर गेल्याच. ओके, ठीक आहे, समजलं सर्वांना, लेसन समजलं सर्वांना? काही डाऊट असेल आणि बाकीचं जे काही राहिलेलं आहे ते आपण काय करणार आहोत, उद्या शिकणार आहोत. ओके, ठीक आहे. ओके, चलो, बाय बाय.